हे बघा बाहेरचा व्ह्यू, मला लेट झालंय आणि सर्वजण माझ्यासाठी थांबलेत. हां पुण्य भाई गुड मॉर्निंग. या नाश्ते की माने जेएमपी जेएस मिष्ठान भंडार प्याजी. और इकडे बघा हे आहेत माल पोहे, हे आहे वॅक्स मीडियम, जॅक स्पॅरो. रियल हाइट है 7.5 और इनका रियल फेस है. इनका वेट था 1+0 110 केजी और इनके हाथ का तर गाड़ी आता है मिरर मिरर ग्लास. क्लायमेट वगैरे आणि बघा ना काय वाटते ना. तर सुप्रभात मित्रांनो, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही उदयपूर एक्सप्लोअर करणार आहोत. आत्ता वाजलेत 11, आम्ही निघतो आहे. आता पहिला काहीतरी नाश्ता करू आणि त्याच्यानंतर मग पुढचं तुम्हाला दाखवतो. चला हे बघा बाहेरचा व्ह्यू, मला लेट झालं आहे आणि सर्वजण माझ्यासाठी थांबलेत. ही आहे आमची गाडी आणि हा आहे आमचं हॉटेल फुल सेट. चला भेटूया. आता मी रिक्षा केल्यात पूर्ण दिवसासाठी उदयपूरमध्ये. आम्ही आता चालू अंकल हम लोग अभी पहिले का जा रे पहिले नाश्ता करणार आणि त्याच्यानंतर पुढचं काय आहे कुठे जाणार ते तुम्ही आम्ही सांगणार. हा आहे गणसुलीचा रायडर, त्याला पण फॉलो करा सबस्क्राईब करा. हा पुण्य भाई गुड मॉर्निंग. नाश्ते की माने जेएमपी जेएस मिष्ठान भंडार प्याज की कचोरी समोसा पोहा खम्मन ढोकला हर चीज मिल जाएगी. टी वगैरह जो भी करना हो आपको करिए. ठीक है धन्यवाद. चलो बा थैंक यू भाई. चला आपण जेएमबी उदयपूर मतलब फेमस नाश्त्यासाठी फेमस दुकान बघूया काय घेतात. लोकांनी पण काय घेतलं सेमच आहे. तर इकडे बघा हे आहेत माल पोहे, इकडे आहे कचोरी, स्पेशल चटणी. काही सर नाश्ता झालेला आहे जेएमपीमध्ये आणि आम्ही चालले उदयपूरमध्ये वॅक्स म्युझियम. बघूया तिकडे जाऊन शूट करायला देतात का नाही, असेल तर मी फक्त बाहेरून तुम्हाला लागतोय वॅक्स म्युझियम. तर गाईस हे आहे वॅक्स म्युझियम आणि आता बघू आतमध्ये जाऊन. फोटो वीडियो आराम से लेना, बस टच मत करिए ठीक है. ये है वैक्स म्यूजियम जैक स्पैरो मदर टेरेसा. मोदी भाई फोर्थ हमारे स्पाइडरमैन
थे ना उदय सिंह, इनकी दाई माती है। इन्होंने अपने बेटे का बलिदान देके उदय सिंह की जान बचाई थी। आज इन्हीं की वजह से उदयपुर और मेवाड़ है। इनका बहुत बड़ा योगदान रहा उदयपुर का। अगर ये ना होते तो ना उदयपुर होता ना मेवाड़ होता। मतलब जब उदय सिंह 6 महीने के थे, 6 मंथ के, तब उनके चाचा उनको मारना चाहते थे। उनके चाचा का नाम था बनवीर, वो मारना चाहते थे उदय सिंह को। तो इनको पता चल गया तो इन्होंने क्या करा, जहाँ पर वो सो रहे थे ना वहाँ पर उनको हटाकर अपने बेटे को रख दिया था। तो जो मारना आया था उनके बेटे को मार दिया। तो आज इन्हीं की वजह से उदयपुर और मेवाड़ प्रिंस है, अभी के राजकुमार उदयपुर के। इनकी एज है 38 ईयर्स और ये महाराणा प्रताप की 25th जनरेशन है। इनके पीछे जो आप बैकग्राउंड देख रहे हैं ना, सिटी पैलेस का, यहाँ पर रहते हैं अभी। और इन्होंने उड़ीसा की निवृत्ति कुमार से शादी भी की और ऑस्ट्रेलिया से मैनेजमेंट की पढ़ाई भी पूरी की है। इनके फादर का नाम अरविंद सिंह मेवाड़ है, किंग है अभी उदयपुर के। इनके फादर किंग है। रियल हाइट है 7.5 और इनका रियल फेस है। इनका वेट था 110 केजी और इनके हाथ का जो ये भाला देख रहे हो ना 80 केजी का था, 80 किलो का भाला था इनका। और जब युद्ध के लिए जाते थे अस्त्र शस्त्र पहनकर, आर्मर पहनकर, तब इनका वेट हो जाता 208 केजी। और इनके घोड़े का नाम था चेतक, उनकी हाइट थी 9 फीट, 9 फीट का घोड़ा था इनका। और इन्हीं की 25th जनरेशन है वो, और इनके फादर की दाई माँ थी वो। इनके पास दो तलवार थी 25 केजी की। इनके फादर का नाम था अरविंद सिंह, क्या सॉरी उदय सिंह। मदर का नाम था जयवंता भाई। इनकी वाइफ का नाम था अजबदे। पुत्र था, मूवी आई थी ना पद्मावत, वो इन्हीं के बारे में बताई गई है। इन्होंने 16,000 रानी और दासियों के साथ जौहर किया था, राजस्थान का सबसे पहला अंग्रेज जौहर किया था। और चित्तौड़ के राजा राव रतन सिंह की 13 रानी थी, उनमें सेकंड नंबर आता था। उनकी ऑलरेडी 13 रानी शादी करी थी उन्होंने एक साथ, फिर सेकंड टाइम इनसे शादी। गाइस आता है मिरर, मिरर ग्लास घोड़ी भूल भुलैया भूल भुलैया दरवाजा भेटत नाही। अरे दरवाजा भेटलेला आहे, चला चला बापरे। मिरर 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 इफेक्ट जस्ट बाहेर निघालो। जातो 90 सिनेमा बघूया कसं काय असेल। किती सीट आहे? 8 होते ना आपण 8 सीट 90 रहा। और ये रहा डिस्प्ले, बाहर आया बहन का डक्का पूरा देखना ना। गाइस आता मैं 90 सिनेमा मध्ये बसलो आहे, बेंडी लगे ना आणि बघूया कसा आहे तो बघा। आईस्कोर आता बघूया कसा काय एक्सपीरियंस घेतो फर्स्ट टाइम। आणि मग तसे चालू पाहिजे, खूप मजा येते। अरे एक्सक्लुझिव्ह झालेला आहे आणि आता इकडे पुढे जातो आहे, विचारा काकांना कुठे जायचं आहे। अंकल अभी यहाँ से कहाँ जाना है? राजस्थानी डांस प्रोग्राम। अभी राजस्थानी डांस प्रोग्राम तर चला बघूया राजस्थानी डान्स, जाऊन तिकडे बघूया। Oh, 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 oh
खूप भारी वाजवलं, खूप त्या लोकांनी म्हणजे शब्दच नाही त्यांच्या लोकनृत्य. आता मी चालू जेवायला, इकडे खूप खूप फेमस हॉटेल्स आहेत, त्याच्यामध्ये बघतो एक सिलेक्ट करतो आणि मग हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतो. बघूया त्याच्या पुढचा काय प्लॅन असेल. तर गाईस, आता आम्ही पोहोचलोय लंच पॉइंटला आणि हे आहे रेस्टॉरंट राजवाडा बाईट. बघूया आतमध्ये जाऊन काय स्पेशल आहे तिकडचं, काय ट्राय करूया, नवीन नवीन काय डिशेस ट्राय करूया. बघू शकता इकडे पूर्ण राजस्थानी इंटेरियर बनवलं आहे. हे बघा, इकडे दोन दोन पर्सन इकडे राहू बसून येऊ शकतात. हे पूर्ण राजस्थानी झाले आहे. तीन प्रकारचं मटन चिकन आहे आणि भात वगैरे आहे. पूर्ण टेस्ट करून आता आम्ही जेवण झालंय आणि आम्ही चाललो आहे सही लोकी वाडी. आणि तिकडे भरपूर अशा मूवीची शूटिंग झाले, ये रिश्ता क्या केला ते याची पण शूटिंग तिकडेच झाले. आपण जाऊन बघूया. तर गाईज, आम्ही आता पोहोचलो आहे सही लोकी वाडी. तिच्या राणीच्या सहिल्या होत्या, ती त्यांना इकडे तिकडे फिरायची. तर गार्डन, ह्या गार्डनमध्ये भरपूर असे शूट वगैरे झालेले आहेत. इकडे इल्युजन वर्ल्ड इकडे थोडंसं बघण्यासाठी त्याला थांबवलं. तो बोलतो की इकडे खूप छान आहे, त्याच्यानंतर फतेसागरला जाणार आहे. तर बघूया इकडे कसं काय. तर आम्ही आतमध्ये आलो आहे आणि इकडे शूज वगैरे काढायला सांगितलं. हे बघा, गाईस इकडे युनिक असे इल्युजन्स आहेत, म्हणजे एकदम बघा इकडे बघा, एकदम वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इल्युजन्स आहेत. म्हणजे हे बघितल्यावर असं वाटते का वेगळंच आहे काहीतरी.
बघा मी दाखवतो बघा। तर आता आमचं गार्डन बघून झालं आहे आणि आता आम्ही चाललो फतेसागर बोटिंग करायला, तिकडे जाऊन बघूया। तर गाईज आम्ही इल्युजन बघून झाल्यानंतर आम्ही आता आलो आहे फतेसागर। गाइस आम्ही पोहोचले फतेसागर आणि इकडचा लेक भरपूर छान आहे, व्ह्यू वगैरे खूप छान आहे आणि बोटिंग करायचं सर्वांचं मन चालले, पण आम्हीच आहेत खोली, आम्हीच बोटिंगमध्ये जातो, बोटिंग काय करायचं म्हणून असा डिसिजन घेतला का बोटिंग वगैरे नाही करायची, फक्त इकडे 10-15 मिनटं थांबून मग नंतर इकडून डायरेक्ट सिटी पॅलेसला जाणार आहे। तर तुम्हाला दाखवतो व्ह्यू, आम्ही आता पोहोचलो आहे सिटी पॅलेसच्या बाहेर आहे, इकडे सेक्युरिटी वगैरे खूप जास्त आहे, मध्ये शूटिंग करून देतात का नाही ते माहिती नाही, हे चला दाखवण्याचा प्रयत्न करेल। आणि मध्ये सांगतात का राजा पण आहे इकडचा, पण त्याचा राज्य फक्त इथपर्यंतच आहे, सिटी पॅलेसवरून जर आता 25° आहे हा महाराणा प्रतापाचा, बघूया चला। इथे तिकीट थोडा हाय आहे, तर पॅलेस आतमधून बघायचं असेल तर काहीतरी 330 रुपये तिकीट आहे पूर्ण, आणि फक्त पॅलेस बाहेरूनच बघायचं असेल तर 30 रुपये घेतात, आणि स्टुडंट वगैरे यांना थोडं हाय कन्सेक्शन आहे म्हणजे थोडे कमी घेतात, मग 200 फक्त घेतात स्टुडंट लोकांचे। आणि फॉरेनर जर तुम्हाला माहितीच असेल फॉरेनरचे काहीतरी 750 काहीतरी घेतात। आम्ही आता ई व्हेकल आहे तिकडे बघू, अचानक आम्ही जाणार आहेत वरती पॅलेस। तर ई व्हेकलमध्ये बसलेत आम्ही आणि कसं जातो जो टॉप इधर तक आता है ऐसा इधर तक तो वो देखने ही नहीं मिलता ना झुक के देखना पड़ता है। पेंटिंग वेंटिंग रेगुलर होता है इधर रहते हैं मेन गेट है राजा ऊपर रहते हैं ना वो राजा अभी पहले पत्नी पब्लिक स्कूल पर आए महाराणा नेवर। म्युझियममध्ये आल्या महाराणा प्रताप आणि ज्याच्या लढाईमध्ये तलवारी भाजेल सगळं यूज केले आहे। तर जी हल्दीघाटी युद्ध झालेलं 1544 मध्ये हल्दीघाटी युद्ध महाराणा प्रतापांचं, तर तिकडचा फोटो लागला होता बघा हा फोटो।
है। रात्री चा काम सुंदर दिसतोय। हॉटेलमध्ये पोहोचलोय आणि आता जेवण झोपणार आहे। कारण सकाळी आम्हाला 9:30 परत निघायचं उज्जैनसाठी। तर मी ह्या व्हिडिओचा इथेच एंड करतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये।